tennis cricket dot in India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना यावेस फटका हवेत हाँ आहे क्षेत्र रक्षकता खाली पोचेल की काय आणि कॅच सुरेग झेलला जातोय लाजबाब झेल दुसरा धक्का लागतोय जागृती इलेव्हन डोंबिली टीमला विशाल शहाच्या च पतन जातोय आणि विशाल शहाला देखील परतावा लागेल एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅट फ्लो आपण पाहू शकाल आणि जी उंची आणि जी लांबी पाहिजे होती ती लांबी मात्र मिळू शकली नाही बघा काय क्लॅरिटीचं क्रिकेट बॉलवर प्रत्येक केला होता गोलंदाज धानित राऊत गोलंदाजीसाठी यावेळेस यशच्यांचा वेद यशच्या उद्ध्वस्त केलाय आणि सूरज पाटीलला दाखवलाय तंबूचा रस्ता धक्का क्रमांक तिसरा लागतोय जागृती इलेव्हन डोंबिली टीमला फलंदाज बाद धनित राऊत पुन्हा एकदा सज्ज झालाय पुढचा बॉल यावेळी चेंडू पडल्यानंतर वेग धारण केलं आणि थेट जातो एषटी रक्षकाकडे आणि टॉट बॉलची सांगता होती अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाजी पाहू शकाल पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग होतोय आणि अखेरच्या बॉलवर ओढवलाय फटका हवेत आहे शेतरक्षक त्याच्या खाली कॅच ड्रॉप होतेय जाते कॅप्टनच्या माध्यमातून आणि झेल सुटलाय कमलेश पाटील जीवनदान षटक क्रमांक संपला गेलंय दुसरं दोन षटकांचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या संख्या तीन गडिबात सतरा धावा अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल अजूनही अठरा चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही पिक्चर बाकी आपण पाहू शकाल काय रिएक्शन अल्ला फलंदाज योगेश पवार साठी हा पहिला बॉल असणार आहे शॉर्टपिच बॉल होता ऑन साईडला पुल करण्याचा सा प्रयत्न बॉल बॅटचा संपर्क नाही आहे बॉल चालला विकेटकीपरच्या हातामध्ये अगदी सुखरूपरित्या रित्या लँड करतोय म्हणजे डॉट बॉल दनित राऊतची बॉलिंग आतापर्यंत खूप चांगली राहिली आहे सलगची तिसरी मॅच तो खेळतोय तीनही मॅचमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे परंतु हे अंतिम मॅच आहे एक लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी आहे योगेश पवारसाठीचा सा हा पुढचा बॉल होता परंतु पहा पुन्हा एकदा योगेश पवारला बीट करून गेला हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये सेकंड डॉट बॉल खूप चांगली बॉल इंगनित राऊत सध्या पालघर टीममधून खेळत असताना आपला या कामगिरीचं वर्चस्व सिद्ध करतो आहे यांच्याकडूनसुद्धा आम्हाला टी शर्ट आल्यात शॉर्ट ऑफ डिलिव्हरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॉल हवेमध्ये राहिला बराच वेळ परंतु एक सिंगल त्या ठिकाणी कम्प्लीट केली जाते सेन्सिबल क्रिकेट आहे योगेश पवार जर आपण पाहिला स्क्रीनवरती जर पाहत असाल एक वेगळी ओळख मिळा मिळवली आहे बॉल यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट ची इन एज प्लेड ऑन होतोय उस्मान पटेल पाच बॉल खेळला